नांदेडमध्ये अशोक चव्हाण विरुद्ध चिखलीकर असा कलगीतुरा रंगलाय. अशोक चव्हाणांना मी नाही तर तेच मला घाबरतात, कारण मी त्यांना पराभूत करून निवडून आलोय, अशी प्रतिक्रिया नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी दिली. चव्हाण जरी भाजपात आले तरी मीच लोकसभेचा उमेदवार असेल असं चिखलीकरांनी जाहीरच करून टाकले. यावर चव्हाणांनी चिखलीकरांना चिमटा काढलाय. त्यावर प्रतिक्रिया द्यायची नाही, ती मोठी माणसं आहेत असं म्हणत चव्हाणांनी बोलणं टाळलं आहे. अशोक चव्हाण लोक भारतीय जनता पक्षात आले तरी लोकसभेची निवडणूक प्रताप पाटील चिखलीकरच लढवणार भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर, त्याच्यामुळे त्यांनी भाजपमध्ये येण्याची मला चिंता नाही आहे. दुसरा विषय, त्यांनी असं सांगितलं की विद्यमान खासदार घाबरत आहेत. एखाद्या वेळेस ते निवडले असते मला पडून तर मी घाबरायचा विषय निर्माण झाला असतो, पण कदाचित त्यांना उलटं वाटलं, ते मला घाबरत आहेत असं माझं मत आहे. मी त्यांना हरून जिंकलो, जिंकणारा कमी घाबरत नसतो. कशाला घाबरायचं? आज पत्रकार ठीक, त्याच्यावर रिॲक्शन मला काही द्यायची नाही आहे. मोठी माणसं आहेत.